الحياه على دوام جيد. الجيش يصف بسلوسر سيكون جزيز بروفيسرز بسلي سروا ستودنس ستابس اچيا شاينينج ستار سوار ساتي بلا سبيشل مني فون كده انا اللي ماشي بقول فيام يا انوشكا موري يعني بيرنتس هاي आज ती या कॉलेज मध्ये शिकले सगळ्यांचं धन्यवाद त्याबद्दल. आम्हाला तसेच तिची अपॉइंटमेंट कंपनीमध्ये झाली त्याबद्दल सुद्धा मला खूप आनंद झालेला आहे. धन्यवाद. थँक्यू सर. फर्स्ट टाइम मैं इस बात के बोल रहा हूँ. नीलेश ने बताया जैसे कि चार साल हम लोग ने बहुत कुछ किया कॉलेज में, काउंसिल हो गया, इट्सा हो गया, पीपीओ भी किया और एक मजा आया. एंड वेरी बेस्ट फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू टू कपिल सर और प्रिंसिपल सर. एंड दिल से मैं थैंक यू बोलना चाहता हूँ प्रतीश सर, ऑलवेज सपोर्ट टू अस इन आवर डिपार्टमेंट. एंड जूनियर्स को यही बताऊँगा कि रिजेक्शन बहुत मिले लेकिन रिजेक्शन से हारना नहीं है, जैसे तेजस ने बोला था वैसे. एंड थैंक यू टू ऑल टीपीओ टीम. Respected honorable principal and college authorities and all the students and parents present over here, I am Rushil's elder sister. My parents couldn't be here because they had some urgent engagements to attend, but I have been his guardian since the beginning of time, so therefore I can probably take this opportunity to thank the authorities, the college, the university, as well as his team members who have helped him cover his 4 years of journey so far and made him the kind of person that he is. So this is an address not just to him but to all of you students, because you will be starting with your corporate journey very shortly. Yes, there are people who spoke about rejection, there are people who spoke about hardships, but honestly this was still a much better ball game for you right now. It is going to be a tougher world once you step in over there, so pull up your socks. You will need all the determination and all the hard work that you will need to put in now onwards, because that is how you will be able to make your alma mater, your college, your university even further proud of yourselves. That is how you will be taking your alma mater's name to far and off and probably beyond this nation, to abroad countries and many other corporates as well. So buckle up. Wishing you all the best in your journey ahead. And to the college authorities, once again, thank you very much for shaping Rushil as well as all of his college mates and bringing them to this particular day. We really are very thankful to you on behalf of our entire family and behalf of our entire parents community. Thank you. खूप धन्यवाद मला बोलायचं चान्स दिल्याबद्दल. मी थोडं पार्श्वभूमी सांगतो मी कसं आलो आहे ती इथपर्यंत, तिथून सुरुवात करतो. मी 12th मी डोंबिवलीमधून केलं आहे, एबी पडवी कॉलेजमधून, तिथे मला 53% पडले. नंतर डिप्लोमा केला मी खारघरच्या भारती विद्यापीठमधून, तिथे मला 87 ॲग्रीगेट होतं. नंतर ह्या कॉलेजमध्ये आलं 87 परसेंटेज घेऊन प्रॉब्लेम. नंतर स्टार्ट करायला सेकंड इयर डायरेक्ट होतं, त्यामुळे ऑनलाईन सगळं गेलं, त्यामुळे काय असं हे वाटलं नव्हतं की एवढं जे सर्व प्रोजेक्ट ऑनलाईन डेटावर डाऊनलोड करायचे, भरपूर काही गोष्टी केल्या होत्या. अभ्यासाची बिझनेस एवढी जास्त नव्हती खरं सांगते. नंतर थर्ड इयरमध्ये एंटर केलं, सगळं टीपी आउट टीम बोलायची, प्लेसमेंट लागा, अभ्यास करा, कोडिंग स्किल्सवर फोकस करा. पण एवढं मी फर्स्ट म्हणजे 5th मध्ये लक्ष दिलं नव्हतं खरं सांगतोय. नंतर काय आलं की जोपर्यंत 6th सेम आली तोपर्यंत स्वप्ने सर वगैरे सगळेजण मला बोलायला लागले की म्हणजे सर्वांना बोलायला लागले की आता तुम्ही ट्रेनिंग अटेंड करा, सगळ्या तुमच्या स्किल्सवर फोकस करा. नंतर काय आलं की हळूहळू प्लेसमेंट ड्राईव्ह सुरू व्हायला लागले. माझा असा प्रॉब्लेम होता की भरपूर कंपनीजला 60% क्रायटेरिया लागतो, तो मला 12th मध्ये 53% होते, त्यामुळे भरपूर कंपनीमध्ये माझं स्लॉटिंगच नाही व्हायचं. अशा वेळी काय व्हायचं की महेंद्र कुमार सरांकडे जायचं, मी डायरेक्ट सर असा प्रॉब्लेम झाला काय करू, मग ते बोलायचं काय टेन्शन घेऊ नका आपलं होणार काम, ओके डायरेक्ट बोलायचं. नंतर त्यासोबत आता ते पहिल्यांदा होते, आता पंकज सर आले, पंकज सरांनी खूप हेल्प केली. त्यासोबत आपले रईस सर, रईस सर एवढी एक एक सेकंडला सर खूप हेल्प करायचे.
त्यासोबत अनुप सर त्यांनी मला इंग्लिशचा प्रॉब्लेम होता, त्याच्यासोबत मी एक दिवस गेलो होतो सर असा प्रॉब्लेम होता काय करू सर, ते बोलतायत त्यांनी कसं सांगितलं तू घरी कम्युनिकेशन कर आई वडिलांसोबत असं भरपूर काही गोष्टी सांगितलं सोबत स्वप्न देसाई सर त्यांनी तर खूपच हेल्प केली मला काय बोलू मी आता सोबत शीतल मॅम असं सर्वांनीच हेल्प केली त्याबद्दल खूप धन्यवाद. 5 ते 6 मी प्लेसमेंट ड्राईव्ह म्हणजे रिजेक्शन सहन केले आहेत बऱ्यापैकी सहन केले आहेत, त्यामुळे याच्यावरून मला हे समजलं की व्हॉट आर द एक्झॅक्टली रिक्वायरमेंट कंपनीला माझं काय हवं आहे. शेवटी तो माझ्या आयुष्याला चांगला दिवस उगवला, सोगोलॅटिक्स कंपनी आली कॉलेजमध्ये आणि नंतर एक एक स्टेप होत गेला. मला एक इन्सिडेंट आठवतो, ग्रुप डिस्कशन झाल्यानंतर होता माझा टेक्निकल राऊंड वन मध्ये काय आलं की मला त्यांनी क्वेश्चन विचारले व्हॉट इज अल्फा अँड बीटा टेस्टिंग, तर याचं एक आलं माझा मित्र तन्मय ऋषिकेश आणि मी 4-5 दिवसापूर्वी एक डेटिंग ऍप डाऊनलोड करत होतो. ओके, डेटिंग ऍप डाऊनलोड करत होतो तिथे काय आलं की तिथे प्ले स्टोर आलं की इन बीटा व्हर्जन आलं होतं. व्हॉट मीन बाय बीटा व्हर्जन की नॉर्मल रिव्ह्यूसाठी घेतलेलं आहे आणि त्याच्यावर टेस्टिंग घेणार. तर मी त्यांनी विचारलं इंटरव्ह्यूनी मला की व्हॉट इज अल्फा अँड बीटा टेस्टिंग, मी असं बोललो सर मी 4 दिवसापूर्वी डेटिंग ऍप डाऊनलोड करत होतो, मला असं त्यावर सांगू शकतो टेस्टिंग म्हणजे काय आपल्या करंट सिनारिओमध्ये काय चाललंय त्यांना अशी रिक्वायरमेंट असते, मुलगा प्रोएक्टिव्ह असायला पाहिजे अशी त्यांची मोस्ट प्रॉब्ली रिक्वायरमेंट असते. अशा झालं ती ड्राईव्ह मला आठवते की रात्री 10:30-11 वाजेपर्यंत स्वप्न देसाई सर होते, प्लीज त्यांच्यासाठी एक टाळ्या वाजव. मला स्वतः घरी म्हणजे नाऊर स्टेशनपर्यंत ड्रॉप केलं स्वतः मला आणि नंतर मी तिकडून गेलो, नंतर अशी माझी पूर्ण जर्नी होती. मला हे सांगायचं आहे की सेकंड थर्ड इयर वाले जी स्टुडंट असतील इथे इथे एक इलेक्ट्रॉन लाईन लिहिली होती की टीचर्स कॅन ओपन द डोर्स बट द स्टुडंट मस्ट एंटर इट हिमसेल्फ. आपल्या कॉलेजमध्ये डीपीओ टीम आहे, एंटर कॉलेज खूप आपल्याला कंपनी आणण्याचा प्रयत्न करणं, कंपनी आणणारच आता आज वर्षी खूप 100+ कंपनीज आल्या होत्या, पण आपण आपले स्किल्स इम्प्रूव्ह करायला पाहिजे. आपल्याला असं वाटतं की गुगलवरून कोड घेतला रन केला, पण ड्राय रन का होतं एक्झॅक्टली त्या कोडच्या आतमधलं हे का असतं, ही स्टेप झाल्या दुसरी स्टेप काय असते ते आपल्याला समजायला पाहिजे, कारण कंपनीला तेच एक्सपेक्ट असतं. मी गुगलचं नॉलेज कोणाला आवडत म्हणजे कंपनी वर प्रेफर करत नाही, त्याला समजतं तुम्ही खोटं बोलते आणि काय खरं बोलतंय ते. अशा पद्धतीने सर्व गोष्टी झाल्या, एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. फर्स्ट ऑफ ऑल ऑनरेबल डिग्निटरीज अँड ऑल द पॅरेंट्स अँड स्टुडंट फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. माय सेल्फ अक्षय कोखरकर, आय वुड लाईक टू इंट्रोड्यूस, बट द कम्प्युटर डिपार्टमेंट स्टुडंट्स प्रॉबली नो मी सो कॉल्ड टॉपर. सो नाव आय वुड लाईक टू tell you something. There is a huge difference between the so-called topper and the company requirement, the code requirement. I started lead code very late. I don't know much about AWS. Today I am a cloud engineer. So it's all about doing the things persistently, continuously. So another problem many students face is attendance problem. By God's grace, we have Rais Mulla sir. Who always tells us, you can always skip the lectures, sit in the lab, do the coding, do the aptitude, and you will get what you want. Another thing, ICICI Lombard was my first or second company. I instantly got placed. I consider myself very fortunate for that. But there is huge one person behind that, that is Swapnil Desai sir. In my last class, I told everyone, I told Swapnil sir, sir, did you attend? Yeah, I can't do it. This is my first time. I'm doing manager interview. Package is also decent. He said, no, you can do it. And only thing that I required was that little push, and he made sure that I have it. Secondly, I would like to thank my parents. And yes, my parents are great, very great. My father is retired army officer, so his motivation for me. Went away in just blink of an eye, so it's a harsh journey, but it should come to an end. It's a new start. Thank you very much.
myself Pritam Kumar from I am from AXCC department. So अभी आप लोग को लगता होगा कि मैं AXCC से हूँ तो फिर सॉफ्टवेयर में इतना अपॉर्चुनिटीज नहीं होता है, बट आप लोगों को एक एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटी स्टार्ट करना पड़ेगा और साइड बाय साइड अपने स्किल्स को एक्सप्लोर करना पड़ेगा. एज मैं हमेशा प्रमोद सर को बोलता था कि सर मेरे को लेक्चर नहीं बैठना है, मेरे को कोई लैब दो, मैं वहाँ पे अपना फ्री टाइम या फिर कुछ सॉल्व करते बैठूंगा. तो प्रमोद सर हमेशा मुझे हेल्प करते थे, वो कोई ना कोई लैब मुझे जरूर प्रोवाइड करके देते थे. एंड मैं आई विल थैंक प्रिंसिपल सर ऑल्सो, ही इज अवर प्रोजेक्ट गाइड, ही गाइड सम एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज एंड ही ऑल्सो गाइड अस दैट डू दिस सर्टिफिकेशन, दिस इज न्यू टेक्नोलॉजीज इन मार्केट एंड ऑल. He always guide and supporting. So I will thank all the AXCC department for supporting a candidate like me. And thank you. Good afternoon, everyone. Myself Anushka Mori. Me Sudha Nashik Madhun aaleli ithe like 4 varsha aadhi mi ithe aaleli ani. हेच माझं स्वप्न होतं की प्लेसमेंट घेऊन जावं इथून आणि पेरेंट्सला प्राऊड फील करावं. आणि मी थँक्स बोलेल अनुप जाधव सरांना आणि स्वप्न देसाई सरांना. जिओ ही माझी फर्स्ट म्हणजे मी अप्लाय केलेलं कंपनीजला, पण टेस्टमध्ये काही प्रॉब्लेम्स व्हायच्या किंवा फर्दर राऊंडला मी पास नव्हती होत. पण जिओ ही माझी अशी फर्स्ट कंपनी होती जिथे इंटरव्ह्यू देऊन फर्स्ट अटेम्प्टमध्येच मी क्लिअर केली. आणि अनुप जाधव सरांनी मला खूप मदत केली यामध्ये, कारण की माझी खूप मोठी मिस्टेक झालेली मेलमध्ये त्यावेळेस. आणि हा आणि खूप ड्रीम्स आहेत माझे अजून पुढे आणि सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. थँक्यू. मैं अपना पास्ट एक्सपीरियंस शेयर करना चाहता हूँ. लाइक मैं एक ऐसा काइंड ऑफ स्टूडेंट था कि जिसको पता ही नहीं था कि प्लेसमेंट लेनी होती है फोर्थ ईयर में. मुझे 5 जून को रियली में पता चला कि प्लेसमेंट लेनी होती फोर्थ ईयर में. नहीं तो मेरा परसेप्शन ये था कि कॉलेज पास आउट होने के बाद कंपनीज में इंटरव्यू देना पड़ता है. तो 5 जून की डेट मुझे याद क्यों है, क्योंकि वो लास्ट डेट थी जब हमें प्लेसमेंट्स के लिए अप्लाई करना था टी टू डिपार्टमेंट को. और अभी वो उन्होंने लास्ट डेट इसके लिए रखी थी कि हमें HOD से परमिशन लेना है लेटर लेके, तभी मुझे एंट्री देंगे, नहीं तो मुझे एंट्री भी नहीं मिलती प्लेसमेंट्स के लिए. तो मैं TPO सर के हेड ऑफ डिपार्टमेंट के पास गया, तो उन्होंने बोला कि मैं आपको साइन नहीं दूंगा क्योंकि आप बहुत लेट हो चुके हो. तो उन्होंने बोला कि मेंटर का साइन लेके आओ. तो मैं एक ऐसा काइंड ऑफ स्टूडेंट था, मुझे पता ही नहीं था मेरे मेंटर कौन है. तो मैंने काफ़ी फ्रेंड्स को फ़ोन किया कि मेंटर कौन है, तो उन्होंने बोला कि दिस मेंटर है. तो मैंने उन्हें फ़ोन किया तो उन्होंने बोला ठीक है, मैं आपकी प्रॉब्लम है. तो मैं प्रॉब्लम एक्चुअली में क्या थी कि मई मंथ में मेरे दादाजी गुजर गए थे, तो मुझे UP जाना पड़ा था. इस वजह से मेरा ध्यान नहीं था कॉलेज में और मुझे पता भी नहीं था प्लेसमेंट्स ले लिए इसलिए. तो 5 जून की डेट मुझे भूलती नहीं, क्योंकि 5 जून को बहुत बारिश हो रही थी और मैं बहुत बारिश मतलब आया था भीग के कॉलेज में. और काफ़ी मतलब सर ने फिर काफ़ी टाइम बाद सर ने साइन करके मुझे लेटर दिया, तो मुझे एनरोलमेंट मिला प्लेसमेंट्स के लिए. तो 5 जून के बाद, तो फिर उसके बाद सर ने बोला कि अभी आपको 2 मंथ्स में प्लेसमेंट मिलेगी, लेनी ही लेनी है, नहीं तो बाद में बहुत मुश्किल हो जाएगी. तो काफ़ी प्रेशर था मेरे ऊपर कि प्लेसमेंट्स लेनी है, लेकिन स्वप्निल सर ने काफ़ी मोटिवेट किया कि आपको हम हेल्प करेंगे. और उन्होंने रियली में बहुत हेल्प किया, उन्होंने काफ़ी चीज़ें की हमारे लिए, बहुत सारे लेक्चर्स कंडक्ट किए, जिसके लिए मैं उन्हें स्पेशली थैंक्स कहना चाहता हूँ. क्योंकि एक ऐसा स्टूडेंट जिसको पता ही नहीं था कि फोर्थ ईयर में प्लेसमेंट लेनी है, उन्होंने हेल्प किया और उस तरीके से उन्होंने 2 महीने में उसको प्लेसमेंट दिला दी. तो उसके लिए मैं स्वप्निल सर को और अनु सर को थैंक बोलना चाहता हूँ. नमस्ते. या कॉलेज चे प्रिंसिपल मान्यवरती, त्याचबरोबर फादर आणि इथे जमलेले सगळे माझे बालक म्हणजे मुले, त्या सर्वांना नमस्कार करते. फक्त मी 2 शब्द बोलणार आहे, जास्त वेळ घेणार नाही. मला एकच म्हणायचं आहे सर्व मुलांसाठी की बघा बाळांनो, ज्या वेळेला लहान मूल जन्मत त्याला भूक लागते आणि त्याला हासिल करायचं असतं की मला तर भूक लागली, पण मी साध्य कसं करणार, तर तो रडतो जोरात. जोपर्यंत त्याला दूध मिळत नाही तोपर्यंत तो रडतो, म्हणजे जन्मतच
हे आपल्या अंगामध्ये असतं. त्याच पद्धतीने जसं आपण वाढतो आपल्याला काय काय हवं असतं आयुष्यामध्ये जगण्यासाठी पुढे जाण्यासाठी जे आपल्याला हासिल करायचं असतं त्यासाठी आपण सतत प्रयत्न केले पाहिजे आणि ज्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करत आहोत तो गोल आपल्या डोळ्याच्या समोर असला पाहिजे. ज्या वेळेला आपण डोळ्याच्या समोर त्या गोल समोर ठेवला, उद्देश समोर ठेवला, हेतू समोर ठेवला, त्या पद्धतीने जर चालत राहिलो तरच ते आपल्याला यशस्वी होता येईल. आणि जर आपण आजूबाजूला बघितलं बापरे किती कठीण आहे चालताना, रस्ता खडतड आहे, बऱ्याचशा काही गोष्टी अनुभवायला येतात, पण नाही मला ती गोष्ट मिळवायचीच आहे आणि मी ती करणारच. हा जर उद्देश प्रत्येक मुलाने जर ठेवला तर नक्कीच सगळी मुलं पुढे जातील, यशस्वी होतील आणि जे झाले त्यांना माझा आशीर्वाद, त्यांचं पुढील आयुष्य भविष्य यशस्वी हो. धन्यवाद. हेलो एवरीवन, आई थिंक अब तक सब लोगों ने रिजेक्शन रिजेक्शन बहुत सुन लिया है, सो मैं वहाँ पे नहीं जाना चाहूँगा. मैं यहाँ पे बताना चाहता हूँ, मतलब यहाँ पे आया हूँ मैं सिर्फ थैंक यू बोलने के लिए पूरी आईटी डिपार्टमेंट एंड टीपीयू डिपार्टमेंट को. मुझे अभी भी याद है कि हम लोग यहाँ पे जेटीपी के लिए रुके थे रात भर, सो प्रदीप सर आए थे रात को 11:30 के आसपास चेक करने के लिए कि सब कुछ बराबर है. एंड मुझे याद है मैं और रुशील रात को 2:30 बजे हम लोग प्रिपरेशन कर रहे थे ICICI लोम्बार्ड के लिए. सो आई थिंक 3:30 बजे के पास स्वप्निल सर ने कॉल करके पूछा था कि आप लोग जाग रहे हो अभी भी कि नहीं, लाइक दैट. सो कॉलेज स्टाफ इज वेरी सपोर्टिव, हम लोग को जहाँ पे भी कुछ भी चाहिए रहता है तो वहाँ पे तो स्वप्निल सर एंड प्रदीप सर जैसे स्टाफ हमारे लगे हुए हैं. मैं मतलब बहुत ही खुश हूँ कि मैं इस कॉलेज में आया, क्योंकि बाकी सारे कॉलेजेस के टीपी आई डोंट थिंक सो इतना इनिशिएटिव लेते हैं. मुझे अभी भी याद है लाइक कि जितने भी कंपनीज नेक्स्ट आ रहे हैं अगर कंपनी अच्छी है तो यहाँ पे प्रिपरेटरी सेशंस भी होते हैं. लाइक अभी कुछ ही महीनों पहले लाइक media.net के भी प्रिपरेटरी सेशंस थे. सो वैसे सेशंस हम हमारे टीपीओ टाइम टू टाइम अरेंज करते रहते हैं हमारे स्टूडेंट्स के लिए, बट स्टिल यहाँ पे स्टूडेंट्स को फायदा उठाना चाहिए. सो थैंक यू थैंक यू थैंक यू सर. आणि माझ्या बालमित्रांनो, मी अक्षयचा पेरेंट आहे. ज्या वेळेला अक्षयला ऍडमिशन घेण्यासाठी मी ह्याच हॉलमध्ये आलेलो आणि 4 वर्षानंतर परत प्लेसमेंटचं शायनिंग अवॉर्ड घेण्यासाठी मीच ह्या हॉलमध्ये आलो, याच्याबद्दल मला स्वतःला खूप गर्व आहे. विद्यार्थ्यांनी, स्टाफनी, पालकांनी खूप काही गोष्टी चांगल्या सांगितल्या, अनुभव सांगितले. फक्त एक गोष्ट सर्वांकडून विसरली ती मी तुम्हाला पुनरावृत्ती करून देऊ, ती अशी आहे का ह्या स्टेपमधून आज आपण बाहेर जात आहोत प्लेसमेंट घेऊ. आणि कुठल्या कॉलेजमधून जातो? वसंतराव दादा पाटील इंजिनिअरिंग कॉलेज. तो वसंतराव दादा पाटील इंजिनिअरिंग कॉलेजला केव्हाही तुम्ही विसरू नका हे मला सांगायचं आहे. गेलो पण पहिलं पायऱ्यो पाव ठेवतो नंतर कळसाचं दर्शन घेतो, तसं ह्या कॉलेजनं तुम्हाला प्लेसमेंट दिली, भले ती 2 लाख असो, 10 लाख असो, आणि आय डोंट अबाउट. तर ह्या कॉलेजला केव्हा विसरू नका हेच मला सांगायचं होतं. आणि सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद, थँक्यू. All the computer department faculties and also the IT faculties. Mahendra sir ne bhi bahut help kiya, Pankaj sir ne bhi kaafi help kiya. So jab bhi placement wagera ka notice wagera aata tha, sab TPO team wagera ne kaafi acche se notice message wagera bheje the. Ek nahi do to teen baar message bheje the. Aur jab bhi placement hua, Rahi sir khud call karke mereko congratulate karte the, tabhi bahut acha lagta tha. Thank you. मी प्रणाली वेखंड आहे, थोडी घाबरली आहे पण बोलायचं आहे म्हणून आली आहे. सो माझी स्टोरी थोडी वेगळी आहे बिकॉज सगळेजण इथे जवळ आसपास एक एक तासाच्या डिस्टन्सवर राहत होते. माझी स्टोरी अशी की मी कर्जतपासून 10 किलोमीटर आतमध्ये कोंदिवडे गावात राहते आणि तिथून मी अपडाऊन करायचे कॉलेजसाठी. सगळं शिक्षण मराठी मीडियममध्ये झाल्यामुळे हिंदी आणि इंग्लिश याच्याशी काही संबंध नव्हता. जेव्हा फर्स्ट टाइम कॉलेजमध्ये आले पूर्ण रडत रडत आलेले गेट पासून की आता मुंबईच्या कॉलेजला ऍडमिशन झालंय,
सगळे हिंदी स्टुडंट इंग्लिश स्टुडंट काय बोलणार, कसं कम्युनिकेशन होणार. बट मला एक इन्सिडेंट आठवतोय, त्या टायमाला आमचं काहीतरी प्रॅक्टिकल का काहीतरी समथिंग होतं, मेकॅनिक्सच्या मॅम शायनी साजू मॅम, त्यांना मराठी समजत नाही आणि मला हिंदीमध्ये ना इंग्लिशमध्ये बोलता येत नाही. प्रॉब्लेम असा बोलायचा काय, मॅम बोलल्या की तुझा आवाज येत नाहीये, त्या हिंदीमध्येच बोलल्या, तू पुढे येऊन बोल म्हणून. मॅमला म्हटलं मॅम मी मराठीमध्ये बोलणार, मॅम बोलल्या ठीक आहे. मी जे बोलले ते मॅमच्या एवढी समोर असून मॅमला काहीही ऐकायला गेलं नाही. माझं नाव प्रणाली वेखंडे, आम्ही असं असं आहोत, असं 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 झालं. मॅमला काही समजलं नाही, मलाही माहिती होतं. टेन्शन आलेलं, आपली सुरुवात तर इथूनच झाली. पहिलाच दिवस घाण, कसं होणार कॉलेजमध्ये काय होणार ठाऊक नाही. ऍक्च्युली माझी फिनान्शियल कंडिशन पण तेवढी चांगली नव्हती, नाही आहे, त्यामुळे मी इथे हॉस्टेल वगैरे काय घेऊ शकत नव्हते. बिकॉज माझ्या पप्पांचं चिकन शॉप आणि मच्छीचं दुकान आहे, ते रोज रात्री 8 वाजता मुंबईला येतात, स्टेशनवरती प्लॅटफॉर्मला झोपतात, पहाटे 3 वाजता उठून मार्केटला जातात आणि देन तिथून ते 10 वाजता कोंदिवड्यामध्ये टच होतात. सो हा त्यांच्यासाठी करायचं होतं. सगळेजण बोलले की आपला स्टाफ सगळे टीचर्स लोक खूप सपोर्टिव्ह आहेत. हो आहेत, पण कुठेतरी स्टुडंट लोकांचं पण असतं. तुम्ही तुमच्यामध्ये तेवढं ठेवा की भाई मला करायचंय, करून दाखवायचंय. मॅम बोललेला कसं होणार, मेकॅनिक्स मध्ये फेल झाल्यावर केटी लागल्यावर तू इथेच बरोबर फिरत बसणार. नाही, मला नाही कळत इंग्लिश, नाही येत मराठी हिंदी, पण मी करून दाखवणार. मी अजूनपर्यंत एकही केटी लागून नाही घेतली, कोणते क्लासेस नव्हते आणि भारी फिलिंग गेली. पप्पा मम्मी त्या दिवशी रडले की यार झाली, करून दाखवलं तिने. सो स्टाफ सगळे टीचर्स लोक सपोर्ट करतात, पण तुमच्यामध्ये एक ती उमेद असते ना, ती ठेवा, की ती एक आग ठेवा की मी करून दाखवेल, काही असू दे मी करून दाखवेल. हा आता येते मला हिंदी, समजते इंग्लिश आणि दाखवलं मी करून. सो थँक्यू ह्या कॉलेजसाठी सुद्धा, थँक्यू मला इथे बोलायला तुझ्याबद्दल. मी एचओडी शिप घेतली होती ऑगस्ट मंथ मध्ये. फायनल इयरचा अटेंडन्स कमी होता, मी प्रत्येक मुलाला पर्सनली कॉल केले होते, मेसेज टाकले होते की का अटेंडन्स कमी आहे. बऱ्याच मुलांनी मला सांगितलं की आम्हाला प्लेसमेंटचं प्रिपरेशन करायचं आहे, त्यासाठी त्यांना सांगितलं लेक्चर नाही बसायचं ना, घरी बसू नका, इथे या, मी लॅब नंबर 305 तुमच्यासाठी ओपन करतो डेडिकेटेडली फॉर द ओनली प्लेसमेंट प्रिपरेशन, हायर स्टडी प्रिपरेशन. पण इथे बसा आणि इथे बसून प्रिपरेशन करा, ज्या काही फॅसिलिटी लागतील त्या मी ऍज अ एचओडी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. पण तुम्ही कॉलेजमध्ये या, त्यासाठी लेक्चर स्किप करा सांगितलं, पण 305 लॅब मध्ये बसण्यासाठी सांगितलं होतं. पण त्याचा फायदा झाला खरोखर. त्याच्यानंतर प्लेसमेंट मध्ये जे मी 305 मध्ये ज्या लॅब मध्ये बसण्यासाठी मुलांना सांगितलं होतं, त्या मुलांच्या पैकी 6 मुलं आज मला इथे प्लेस झालेले दिसले आणि खरोखर चांगली गोष्ट आहे. त्या सर्वांसाठी एकदा बिंद्रा सरांची एक मोटिवेशनल लाईन आहे, कदाचित तुम्ही ऐकली असेल, कुछ पाने के लिए गलत क्या कहा था उन्होंने, कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है. आणि ते सगळ्याने तुम्ही करून दाखवलंय, कुछ खोना नहीं पड़ता, पहिले सबसे पहले कुछ करना पड़ता है और वो सबने करके दिखाया. इसीलिए आज का शाइनिंग स्टार का अवार्ड का दिन आपके लिए. आज एक पेरेंट्स ESTC डिपार्टमेंटचे जे इथे घेताना त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, ऍक्च्युली त्यासाठी करायचंय मित्रांनो, हे करिअरमध्ये पैसे कमवण्यासाठी नाही करायचंय. म्हणजे तुमचा काय हेतू आहे मला माहित नाही, पण मी पर्पज सांगतोय सगळं का करायचंय, प्लेसमेंट का घ्यायचंय. त्या आईच्या डोळ्यामध्ये जे अश्रू आले ना, आणि ते अश्रू आनंदाचे अश्रू होते, त्या प्रत्येक पॅरेंटच्या चेहऱ्यावरती जे आज एक वेगळी चमक होती ना, त्या चमकेसाठी सगळ्यांनी करायचंय. जे अनप्लेस्ड स्टुडंट आहेत ना, त्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही पॅकेज वगैरे नका बघू, पण त्या पॅरेंट्सच्या चेहऱ्यावरती ती खुशी आणण्यासाठी तुम्हाला धडपड करायची आहे आणि तुम्ही ती करणार अशी मी एक आशा बाळगतो ऍज एचओडी ऑफ कम्प्युटर डिपार्टमेंट. सगळेजण कराल ना, जे अनप्लेस स्टुडंट आहेत, जे पाठीमागे बसले असतील काय अनप्लेस स्टुडंट, त्यांना लेक्चरवरून सकाळी आणलं असेल, त्यांना वाटलं असेल आमच्या या प्रोग्रामला काय काम आहे, पण आज त्या अनप्लेस स्टुडंटना वाटत असेल की मला पण लवकरात लवकर प्लेस होण्यासाठी लवकरात लवकर धडपड करावी लागणार आहे आणि मलाही या स्टेजवरती यायला मिळणार आहे अलॉंग विथ पॅरेंट्स. सगळ्यात महत्वाची शेवटची गोष्ट सांगतो आणि मी संपवतो. स्वप्नील देसाई सर, मी ऍक्च्युली TPO डिपार्टमेंटमध्ये 2 ते 3 वर्ष काम केलं, पण एक माझा सगळ्यात मोठा अनुभव पॅरेंट्सना सांगू इच्छितो की तुम्हाला माहिती असावं की ऍज अ TPO म्हणून त्यांची धडपड काय असते. एका विद्यार्थ्याने सांगितलं अनुभवने, रात्री 3:30 वाजता त्याला फोन केला होता स्वप्नील सरांनी, मला नाही वाटत असा अजून कोणता दुसरा स्टाफ करू शकेल. रात्रीच्या 3:30 वाजता तो
स्टूडेंट्स त्या कंपनीमध्ये प्ले झाला पाहिजे हे त्या फॅकल्टीला जे मनामध्ये त्यांच्या तळमळ आहे ना ती तळमळ दुसऱ्या कोणाच्या मनामध्ये नसते आणि त्याच्यामुळे तुम्हाला सर हे सक्सेस आहे आणि तुम्ही टीपीओ म्हणून या कॉलेजसाठी आणि या सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप केलेलं आहे आणि तुम्ही खूप करावं अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी लागणारा प्रत्येक वेळ जो सपोर्ट आहे तो सपोर्ट आमच्याकडून मिळेल, सर्व स्टाफ कडून मिळेल अशी मी तुम्हाला गॅरंटी देतो. आणि माझ्या बीईच्या काळात जर मला तुमच्यासारखे टीपीओ असते ना सर तर आज मी इथे नसतो, कदाचित अजून कोणत्या चांगल्या कंपनीमध्ये प्लेस झालेलो असतो. कारण एक मेंटर चांगला लागतो आणि तो मेंटर तुम्हाला प्रत्येक वेळेला प्लेस होण्यासाठी त्यात काय चांगलं आहे काय वाईट आहे हे प्रत्येकाला सांगणारा लागतो. ते कदाचित मला मिळाले नसतील त्या काळी मी प्लेसमेंट वगैरे ह्याच्या या गोष्टीकडे जास्त माझं दुर्लक्ष झालं. परंतु स्वप्ने सर तुम्ही खरोखर मुलांसाठी खूप छान करत आहात अलॉंग विथ युअर टीपीओ टीम. सो आय मस्ट से थँक्स टू ऑल स्टाफ मेंबर फ्रॉम द टीपीओ डिपार्टमेंट. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.